जर वाहनाला फास्टॅगची चीप नसेल तर दुप्पट टोल आकारणी, पुणे नाशिक महामार्गावर वाहन चालकांना मोठा फटका बसतोय. फास्टॅग हे असं एक तंत्रज्ञान आहे की तुमचं वाहन टोल गेटवर पोहोचताच टोल गेटवरील कॅमेरे तुमच्या वाहनाला बसलेल्या फास्टॅग चीपला ॲटोमॅटिक कॅच करून टोल आकारणी करणारे हे तंत्रज्ञान आहे. पण हे फास्टॅग खूपच कमी वाहनांना असल्यानं वाहन चालक आणि कर्मचारी यांच्यातील वाद चांगलेच पेटत आहेत. असाच काहीसा प्रकार घडलाय पुणे नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा या टोल नाक्यावर. या ठिकाणी वाहन चालक आणि टोल कर्मचारी यांच्यात खडाजंगी आणि भांडणं होत आहेत आणि यातच वाहनांच्या 2-2 किलोमीटरच्या रांगा लागत आहेत. फास्टॅग असलं तरी टोल गेटवर सेन्सॉरचा प्रॉब्लेम असल्यामुळं फास्टॅग जरी असलं तरी टोल गेटवरील सेन्सॉरचा प्रॉब्लेम झाला आणि खिशात पैसे नसेल तर वाहन चालकारी करायचं काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हा पब्लिकला त्रास किती होतो? फास्टॅगचा एक लेन चालू ठेवला लोकांनी. फास्टॅग नाही, बसून घ्या साहेब, बसून घ्या ना साहेब. काम करा, पण लेन किती चालू ठेवायला पाहिजे? एकच नॅशनल आहे, गॅजेट दाखवतो मी तुम्हाला. गॅजेट दाखवत साहेब, नॅशनल आहे. डबल पेज चालू पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, संगमनेर.